या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. आधी तर याचं नावच नीट आपल्याला समजून घ्यायचं, श्रीमद भगवत गीता. अनेक लोक भागवत गीता म्हणतात. सगळे हा मोबाईल जरा बघा. भगवत गीता आहे, श्रीमद भगवत गीता. गीता म्हणजे काय? म्हणे भगवंतानी गायलेलं गाणं आहे, याला म्हणतो आपण गीता. याच्यामध्ये गेयता आहे, गेयता म्हणजे जे आपण गाऊ शकतो, पद्य रूपात आहे, श्लोक रूपात आहे. याची फोड कशी करतात या शब्दाची, श्रीमद भगवत गीता? तर एक फोड अशी आहे, श्रीमती भगवती गीता. श्रीमती भगवती गीता म्हणजे गीतेचं विशेषण काय झालं? भगवती. ही गीता काय आहे? तर म्हणे भगवंताचेच एक रूप आहे, देवीचं रूप आहे, म्हणून भगवती गीता. तसं गीता जर कोणी एक स्त्री आहे तर आपण म्हणू ही सुंदर गीता. तर सुंदर काय झालं? विशेषण. सती ही साध्वी गीता, तर हे काय झालं? विशेषण. त्याचप्रमाणे भगवती गीता, तर गीतेचं विशेषण झालं. ही भगवत स्वरूपिणी आहे, देवी आहे. नुसता एक ग्रंथ नाही. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ असा असतो, श्रीमता भगवता गीता. श्रीमता भगवता गीता तृतीय विभक्ती आहे. भगवता गीता म्हणजे भगवंतानी गायलेलं, त्याला म्हणतात भगवता गीता. जसं आपण म्हणतो रामेण हतम, रामाच्या द्वारे मारला गेला, तृतीय विभक्ती रामेण. त्याचप्रमाणे भगवता ही तृतीय विभक्ती. तर भगवंताच्या मुखातून गाणं जे निघालं, गीत जे निघालं, जे प्रकट झालं, त्याला म्हणतो आपण भगवत गीता. आणि श्रीमता भगवता गीता. भगवंत कसे आहे? श्रीमान आहे, श्रीशी युक्त आहे. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. श्री म्हणजे ज्ञान सुद्धा असतो वेगवेगळ्या. तर जो ज्ञान संपन्न आहे, श्री संपन्न आहे, असा जो देव आहे,
त्या देवानी जे गीत म्हटलं त्याला काय म्हणू? श्रीमद भगवत गीता झालं ना. अच्छा, आता जेव्हा गाणं म्हटलं जातं तर गाणं म्हणजे काय? आनंदाची अभिव्यक्ती असते. समोरच्याला आनंद देण्यासाठी गीत म्हटलं जातं, दुःख देण्यासाठी. अर्जुन जो रडत होता, दुःखी होता, त्याला भगवंतानी हसवलं आणि स्वतः चेहऱ्यावर एक हास्य ठेवून त्यांनी गीता सांगितलं. म्हणून अगदी पहिल्या अध्यायामध्येच येतं प्रहसन. हसून मग त्यांनी सुरुवात केली. तर हे गीत असं आहे, जसे जे इतर गीत असतात तसं नाही. भावगीत, नाट्यगीत, सिनेसंगीत असतं तसं नाही. हे असं गाणं आहे ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख निवृत्त. तर अशी ही गीता. गीतेवर अनेक भाष्य उपलब्ध आहे. भगवद्गीतेवर सगळ्यात जुनं म्हणजे आद्य शंकराचार्यांनी भाष्य केलं एक एक श्लोकावर. पहिला अध्याय सोडून, पहिल्या अध्यायावर नाही, दुसऱ्या अध्यायापासून जिथून भगवंतानी बोलायला सुरुवात केली 18व्या श्लोकापासून त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलं. त्याशिवाय इतर आचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांनी सुद्धा याच्यावर भाष्य केलं आहे. अनेक भाष्य आहे संस्कृतमध्ये. संस्कृतमध्ये काय असतं? मूळ श्लोक असतात, मग त्याच्यावर भाष्य, मग त्याच्यावर टीका असते. त्या भाष्यामध्ये जे कठीण शब्द असतात त्याचा अर्थ सांगणारी काय? टीका. आणखीन टीकेच्या नंतर असते टिप्पणी, काय म्हणतात त्याला, तळटी, फुटनोट्स. तर काही एक एक शब्द आहे तो अडचणीचा, त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन असतं. तर सूत्र किंवा श्लोक, मग भाष्य, मग टीका, मग टिप्पणी, असं हे सगळं असतं. तर इथे फक्त भगवंताचे श्लोक आहे आणि शंकराचार्यांनी ही गीता लिहिली, भाष्य त्याच्यावर लिहिलं. अच्छा, इतर भाषांमध्ये सुद्धा या गीतेवर भाष्य आहे. आणि सगळ्यात प्रसिद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलीने श्लोकावर काय टीका लिहिली, तिला आपण म्हणतो ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका जनाबाई असं म्हणते की वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाईचं काय म्हणणं आहे? वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी. डोळ्यांनी काय पाहिलं पाहिजे? पंढरपूर. आणखीन म्हणतात ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर्या टीकेशी. ही जी टीका आहे म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका आहे, ही अशी टीका आहे की जर कोणी वाचली तर त्याला ज्ञान होईल याची खात्री आहे, ग्यारंटी आहे. आजकाल ग्यारंटी शब्द खूप आहे राजकारणात. संतांची खात्री आहे, ग्यारंटी देतात की जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर अज्ञान नाहीच हो. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये ती म्हणते की ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मूढा, जो अतिशय मूढ आहे त्याला सुद्धा ज्ञान होईल, विवेक त्याचा जागृत होईल, त्याला सुद्धा कळायला लागेल काय धर्म आहे, काय अधर्म आहे, देव कोण आहे, मी कोण आहे. तर ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा. दगडाप्रमाणे अगदी तो जड बुद्धीचा आहे, पण ज्ञानेश्वरीचा असा प्रभाव आहे की लोकांना ज्ञान होतं. आणि अनेक लोक आम्ही पाहतो, शाळेमध्ये गेले नाही, कॉलेजमध्ये गेले नाही, पण ज्ञानेश्वरी पाठ आहे.
पारायण करतात, ओव्याच्या ओव्या पूर्ण पाठ आहे आणि जीवनामध्ये त्यांचा भरपूर बदल झालेला आहे नुसतं पारायण आहे. म्हणून इथे म्हण ते जनाबाई वाचतील जो कोणी जनी त्याशी लोटांगण. जो कोणी वाचेल जनी काय म्हणते जनाबाई म्हणे मी लोटांगण साक्षात नमस्कार जो कोणी वाचेल. आमचे स्वामीजी म्हणायचे स्वामी पुरुषोत्तमानंदी जो वाचेल तो वाचेल. हा एकच शब्द म्हणून दोन अर्थ आहे. गीता वाचली तर संसारा असून तुम्ही काय वाचा. तर असा या ग्रंथाचा काय प्रभाव आहे. ठीक आहे, ज्ञानेश्वरी दासबोधामध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामी म्हणतात पा प्रत्येक ग्रंथाची फळश्रुती जवळजवळ एकच आहे. रामदास स्वामींनी काय म्हणतात तिथे की नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. अगदी तेच आहे, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. त्यानंतर आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ. आपण जर 5 दिवस भगवद्गीता ऐकली तर काय होईल क्रिया पालटे तात्काळ, थोडा तर बदल होईलच. आणि तुटे संशयाचे मूळ एक सा, संशयाचे मूळ ते नाहीच होईल. आणि अर्जुनाने सुद्धा हे सांगितलं गतसंदेह. त्यानंतर जे समर्थ रामदास स्वामी दासबोधा मध्ये म्हणतात तेच इथे सुद्धा आहे की बद्धची होती मुमुक्षु. जर गीता वाचली तर काय होईल आपण जे बद्ध आहो बंधनामध्ये आहो अडकले ते काय थोडं मुक्त होतो. आणखीन मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. अभक्त लोकांना सुद्धा मोक्ष मिळेल पा जर ग्रंथाचा नीट अभ्यास केला तर. ऐशी याची फलश्रुती श्रवण चुके अधोगती. आपली अधोगती होती चुके मनास होय विश्रांती समाधान. मनामध्ये काय होईल विश्रांती समाधान. शेवटी आपल्याला पाहिजे काय विश्रांती शांती समाधान सुख आनंद हेच पाहिजे आपल्याला. तर हे आपण जे काही करत आहोत याचं फळ हे जर मिळालं तर ठीक आणि हेच फळ आपल्याला मिळतं. सगळ्यांना सुख पाहिजे. एक व्हॉट्सअप मेसेज आला होता परवाच की सगळ्यांना सुख पाहिजे. किती सुख पाहिजे 2 दिवसाचं 4 दिवसाचं. देवाने एकदा विचारलं त्या माणसाला किती दिवसाचं सुख पाहिजे. ती व्यक्ती म्हणाली की मला तर आयुष्यभर पाहिजे. भगवंत म्हणाला की मी 4 दिवस तुला सुखी ठेवू शकतो. 4 दिवस तू निवडून घे कोणते 4 दिवस वाचले का. तर त्यांनी 4 दिवस निवडले म्हणजे हिवाळ्याचे दिवस पावसाळ्याचे दिवस उन्हाळ्याचे दिवस आणि ज्या दिवशी या तिन्ही नाही म्हणजे काय झालं सगळे दिवस. देव म्हणाला अरे वा फार तू हुशार आहे 4 दिवस नाही मी तुला 3 दिवस सुख देऊ शकतो 3 दिवस निवडून. त्यांनी कोणते निवडले म्हणे कालचा दिवस आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. देवा 3 दिवस मला सुख. देवाने परत विचार केला की हा हा नाही म्हणजे 3 दिवस नाही देऊ शकत सु 2 दिवस देऊ शकतो. कोणते 2 दिवस यांनी लगेच निवडले आज आणि उद्या. देवाला हे सुद्धा जरा जास्तच होत आहे. एकच दिवस मी तुला सुखी ठेवू शकतो निवडून घे कोणता आज. आणि प्रत्येक दिवस आजच असतो ना. उद्याचा दिवस जेव्हा उजेड उभे होईल तेव्हा काय आज. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे सांगायचं जर असेल तर नेहमी मला सुख पाहिजे कायमचं सुख पाहिजे.
आणि हे सुख कुठे मिळेल तर म्हणे भगवद्गीतेमध्ये मिळेल. म्हणून गीता अजूनपर्यंत जिवंत आहे कारण लोकांना हे सुख मिळालेलं आहे. आणि असं कोणतंच युग नाही, कालखंड नाही जेव्हा लोकांना असं सुख नको. हजारो वर्ष झाले लोक यासाठीच धडपड करत आहे. आणि ज्यांनी या भगवद्गीतेचा अभ्यास केला त्यांना मिळालं आहे. तुम्ही प्रसिद्ध ते वाचलं असेल, हे गांधीजी म्हणाले की मी जेव्हा निराश होतो, हताश होतो अगदी, काही मला कुठे काही सुचत नाही, तर म्हणे गीतेचा एक श्लोक मी वाचतो, कोणचं एक पान उघडतो, एक श्लोक वाचल्याबरोबर मला त्याच्यामध्ये काहीतरी एक उपाय आहे, काहीतरी एक समाधान मिळतं. तर अशी गीतेची ख्याती आहे. आधीच्या काळामध्ये याच्यावर अनेक भाष्य लिहिले गेले, पण अजून सुद्धा लोक याच्यावर भाष्य लिहितात वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. स्वामी विवेकानंदांना विचारलं गीता काय आहे, तर ते म्हणाले गीता म्हणजे चांगल्या विचारांचं एक पुष्पगुच्छ आहे. एक एक श्लोक म्हणजे काय, एक एक सुंदर विचार. आमच्या गुरुदेवांना विचारलं गीता म्हणजे काय आहे, तर ते म्हणाले जीवन जगण्याची कला आहे. हाऊ टू लिव अ गुड लाईफ, हॅपी लाईफ, व्हॉट इज द आर्ट, कला काय, कसं आपण जीवनामध्ये आनंदी होऊ शकतो. हे बघ, कला शब्दाचा अर्थ फार छान असतो. आपण कला म्हणतो ना, संगीत कला, नृत्य कला. तर कला म्हणजे कम लाती इति कला, कम म्हणजे सुखम, सुखाला आणणारी, सुखाला देणारी जी क्रिया आहे त्याला म्हणतात कला. किती छान आहे. म्हणून जेव्हा संगीत कलेचं कोणी परफॉर्मन्स करतं आपल्याला काय आनंद होतो, एकदम लोक म्हणतात क्या बात आहे. नृत्य आपण एक पाहतो एकदम आनंद होतो. तर कला म्हणजे काय, आनंद, आनंद देणार. तर भगवद्गीता सुद्धा काय, जीवन जगण्याची कला आहे. म्हणजे असं तुम्हाला सांगेल हे करा ते करा त्याने तुमच्या जीवनात आनंद येईल. आणि अर्जुन याचं काय उदाहरणच आहे. सुरुवातीला तो रडत होता, नंतर तो म्हणाला आता मी एकदम आनंदी आहे. जीवन जगण्याची कला आहे. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने याचा अभ्यास केला. आणखीच सांगितलं आहे, विनोबा भावे म्हणाले की ही आई आहे. भगवद्गीता म्हणजे काय, आई आहे, गीता आई. त्यांनी तुरुंगामध्ये जेवढे कैदी होते ना त्यांना शिकवली गीता. जीवनसुद्धा एक तुरुंगच आहे. त्याच्यामधून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर गीतेचं ज्ञान फार सहयोग करणार आहे, मदत करणार आहे. तर गीता ही आहे, ही आई आहे. अंब त्वाम अनुसंधामी, याला अंब म्हटलंय. आपण आता एक श्लोक वाचू गीते. आई काय करते, संगोपन करते ना. तर साधकाचं संगोपन कोण करते, म्हणे गीता. आणि साधकाला जन्म देते. आपल्या आत्मने, सगळ्यांच्या आत्मने एक साधक बसलेला आहे. जर गीतेचा अभ्यास आपण केला तर आपल्यामध्ये जो लपलेला साधक आहे ना तो प्रकट होतो. आज आपली ओळख काय आहे, मी पुरुष आहे, स्त्री आहे, मी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. कोणी जेव्हा आपल्याला विचारतं आपण हीच ओळख सांगतो. पण जेव्हा आपण गीता वाचतो तेव्हा एक नवीन ओळख की मी साधक आहे, अध्यात्म मार्गावर चालणारा एक पथिक आहे. तर गीता वाचल्याने नवीन एक व्यक्तीचा जणू काही जन्म होतो. म्हणून ही आईप्रमाणे आहे, अंब गीता ही असं म्हटलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे चार ग हे फार महत्वाचे. चार गकार, गीता गायत्री, गीता गंगा च गायत्री. श्लोक छान आहे. गीता गंगा च गायत्री,
गोविंदेति हृदि स्थिते, गोविंद इति हृदि स्थिते चतुर्गकार संयुक्ते, चतुर्गकार संयुक्ते पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म होत नाही, पुनर्जन्म न विद्यते। जर चार गकाराशी मी जोडलं होतं, चार ग कोण झाले सांगा जरा, गीता, गंगा, गायत्री आणि गोविंद व्यास। जसं आपण आजकाल 4G म्हणतो की 4G, हे 4G खरे जी आहे। जे स्वामी छान म्हणतात 4G म्हणजे काय, तर म्हणे माताजी, पिताजी, गुरुजी, हे सगळे जीच पाहिजे। गॉड, गुरु, गीता, जी जी जी। जर हे चार गकार आपल्या जीवनात आले तर पुनर्जन्मापासून सुटका। म्हणून वाचली पाहिजे ही गीता, ऐकली पाहिजे। ज्ञानेश्वरीमध्ये शंकरा माऊली स्पष्ट म्हणते की आद्य शंकराचार्यांनी याच्यावर भाष्य केलं आणि मी सुद्धा त्याच वाटेवर आहे, म्हणजे त्यांनी जसं लिहिलं त्याचप्रमाणे मी सुद्धा लिहित आहे। म्हणजे प्रसिद्ध वाक्य आहे, आचार्याते वाट पुसतू। शंकराचार्यांचं जे मत आहे तेच माझं मत आहे। आता थोडं आणखी जरा टेक्निकल, गीतेचं प्रयोजन काय आहे? आता सोपं तर मी सांगितलं, सुख मिळवणं वगैरे वगैरे, आनंद, तृप्ती। इथे आद्य शंकराचार्य काय म्हणतात आपल्या भाष्यामध्ये, ते म्हणतात फार सुंदर, ते म्हणतात की त्यांच्या जमान्यामध्ये, त्यांच्या काळामध्ये काय होतं की लोकांनी गीतेचा अभ्यास केला आणि गीतेचे वेगवेगळे अर्थ काढले, चुकीचे अर्थ काढले। आदैत्य होत आहे तर ते स्पष्ट लिहितात की तदिदं गीता शास्त्रम समस्त वेदार्थ सार संग्रहूतम दुर्विज्ञेयार्थम। याचा अर्थ समजणं एवढं सोपं नाही आहे, लोकांनी चुकीचे अर्थ काही काढले आहे। तद अर्थ आविष्करणाय अनेकही विवृत्त पद पदार्थ वाक्यार्थ न्यायम अपि अत्यंत विरुद्ध अनेकार्थत्वेन लौकिकही गृह्यमाणम। म्हणजे अनेक विरोधी अर्थ लोकांनी काय, आत्मा शब्दाचा अर्थ एक काही कोणी घेतो, दुसरा काही वेगळाच घेत आहे। यज्ञ शब्दाचा अर्थ कोणी घेत आहे, दुसरा वेगळा घेत आहे। आता योग शब्द किती वेळा आला आहे गीतेमध्ये, समत्वम योग उच्यते, योग कर्म सुकौशलम वगैरे वगैरे, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग। पण योगाचा खरा अर्थ काय आहे? हा, युज। आता प्रसंगानुसार त्याचा अर्थ बदलतो। तर म्हणून इथे म्हणतात की लोकांनी अत्यंत विरुद्ध अनेक अर्थत्वेन लौकिके गृह्यमाणम उपलभ्य अहम विवेकत अर्थ निर्धारणार्थम संक्षेपतो विवरणं करिष्यामि। म्हणजे म्हणून मी खरा अर्थ जो वैदिक अर्थ आहे, शास्त्र संमत अर्थ आहे, तो अर्थ मी इथे थोडक्यात सांगेन। म्हणून शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिले फार विस्तृत नाही आहे, थोडक्यात आहे, पण इतकं सुंदर आहे। प्रसन्नम गंभीरम यावं, एकदम सोपी भाषा आहे, आणखीन सखोल आहे। तर ते मी लिहितो असं भाष्यकार, शंकराचार्यांचं नाव काय, भाष्यकार, भाष्य ज्यांनी केलं त्याला म्हणतात भाष्यकार। तर शंकराचार्यांनी असं इथे स्पष्ट केलं आणि ते म्हणतात की गीतेचं प्रयोजन काय आहे। आता लक्ष देऊ नाही का, गीतेचं प्रयोजन काय आहे? तर म्हणतात अस्य गीताशास्त्रस्य संक्षेपतः प्रयोजनं परम निःश्रेयसम। परम निःश्रेयस, निःश्रेयस म्हणजे कल्याण, माणसाचं निरतिशय कल्याण, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याचं सगळ्या दृष्टीने हित आहे,
कशामध्ये ते हित आहे ते गीतेमध्ये सांगितलं आहे. गीतेचं प्रयोजन फक्त आता मॅनेजमेंटचे लोक काय म्हणे, जर तुम्ही गीता वाचली तर तुम्ही चांगले मॅनेजर व्हा, गीता वाचली तर तुमचा डायबिटीस ठीक होईल, गीता वाचली तर काय लीडर व्हाल तुम्ही छान, आणि लीडरशिप तुम्ही छान पुढारी व्हा. हे सगळं गौण फळ आहे. आय एम नॉट सेइंग दे आर नॉट राईट, दे आर रॉंग असं नाही, पण मुख्य प्रयोजन काय आहे तर माणसाचं परमकल्याण कशामध्ये. आपल्याला वाटतं पैसा, जास्त पैशामध्ये कल्याण, पैसा पद प्रतिष्ठा यश कीर्ती हे सगळं वाढवण्यामध्ये आपलं कल्याण आहे असं आपल्याला वाटत असतं. कॉन्टॅक्ट्स संपर्क संबंध याच्यामध्ये कल्याण. तरुण लोकांना काय वाटतं, जास्त गॅजेट्स असतील तर, गॅजेट्स म्हणजे मोबाईल लेटेस्ट लॅपटॉप. एफा मी कोणाची निंदा करत नाही आहे, पण या सगळ्यामध्ये काय परमकल्याण नाही आहे. भागवतामध्ये परीक्षितांनी प्रश्न हा विचारला आहे की पुंसाम एकांतत श्रेय किम, माणसाचं कल्याण कशामध्ये, म्हणजे नुसतं कल्याण नुसतं हित. हे जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या याच्यामध्ये हित तर आहे पण अहित सुद्धा आहे. याला म्हणतात दुःख मिश्रित सुख. या सगळ्या गोष्टी सुख देणार आहे पण थोडंसं त्याच्यामध्ये काय मागे दुःख सुद्धा आहे, साईड इफेक्ट म्हणतो की नाही. असं कोणतं सुख नाही आहे ज्याच्यामध्ये दुःख नाही आहे, पण परमकल्याण म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये सुखच सुख आहे. आता पैशामध्ये सुख आहे कोण नाही म्हणू शकत, पण पैशामुळे ताण तणाव किती कष्ट आहे, काळजी आहे, चिंता आहे, भय आहे, भांडणं वादविवाद पैशामुळेच आहे, ते सगळे दोष आहे. एकीकडे गुण आहे पण त्याचबरोबर दोष सुद्धा आहे. तर असं कोणचीच वस्तू नाही आहे. प्रसिद्धीमध्ये आपल्याला फरक बरं वाटतं, पण काही चूक झाली थोडीशी किंवा तेवढ्याच प्रमाणामध्ये मग सारखं येईल ब्रेकिंग न्यूज, दिवसभर मग टी व्हीवर आपलं दर्शन होईल लोक पूर्ण जगात. प्रसिद्धी त्याला मेंटेन करण्यासाठी परत प्रयत्न. संबंध, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला सुख मिळत आहे तीच व्यक्ती दुःखाचं सुद्धा हेतू, ती व्यक्ती गेल्यावर दुःख होतं की नाही. तर प्रत्येक याच्यामध्ये काय परमकल्याण नाही. याला हिंदीमध्ये म्हणतात दुधारी तलवार, दोन्हीकडे जाते. जसं अग्नी आहे, अग्नी जर व्यवस्थित तुम्ही नीट जर त्याचा उपयोग केला तर ठीक आहे, नाही तर ती तुमचं घरसुद्धा अग्निदाळ आहे. तर इथे शंकराचार्य म्हणतात की गीतेमध्ये जे ज्ञान दिलं आहे ते असं ज्ञान आहे ज्याच्यामुळे दुःखाचं काही म्हणजे चर्चाच नाही. सुखमेव त्याला म्हणतात निःश्रेयस, हा शब्द जरा लक्षात ठेवा. तर संक्षेपत प्रयोजनम किम असते, परम निःश्रेयस. आणि दुसरं सहेतुकस्य संसारस्य अत्यंत उपरम लक्षणम. एकीकडे परमकल्याण कसं होईल ते सांगणारी गीता आहे, आणि त्याचबरोबर संसाराचं उपरम कसं होईल म्हणजे संसाराचा नाश कसा होईल. संसार म्हणजे हे जग नाही, संसारमध्ये आपल्या मनामध्ये जो संसार बसलेला आहे आणि या संसारामुळेच आपल्याला दुःख आहे, जगामुळे दुःख नाही आहे. लक्षात ठेवा दोन गोष्टी असतात, एक आहे जग, सूर्य चंद्र ग्रह नक्षत्र पृथ्वी झाड पशु पक्षी हे जग आहे, हे तर आनंद देण्यासाठी. पण याच्यामध्ये जे आपण एक जग बनवलेलं आहे, वैयक्तिक जग एक निर्मिती त्याची केलेली आहे, त्याला म्हणतात संसार.
कळलं का? आणि त्याच्यामुळे दुःख आहे. तर म्हणे गीतेमध्ये असं काही ज्ञान दिलेलं आहे की जग तसंच राहिलं आहे, लक्षात घ्या. पण हे जे संसार आहे ज्याच्यामुळे आपल्याला दुःख आहे त्याचा नाश होईल. मी माझं तू तुझं वगैरे वगैरे राग द्वेष वगैरे जे भरलेले आहे. मी अनेक वेळा माझ्या प्रवचनामध्ये मागे सांगितलेलं आहे, संसाराशी जो जुडलेला आहे त्याला आपण म्हणतो संसारी. संसारीचा अर्थ मी अनेक वेळा सांगितला आहे. संसारी म्हणजे काय? गंमत आहे, जो सारखं सॉरी सॉरी म्हणतो, सम्यक सॉरी, अरे चुक झाले, सारखं पदोपदी ज्याच्या जीवनामध्ये कष्ट आहे तो संसार. मराठीमध्ये संसारी म्हणजे ज्याचं लग्न झालंय हा असंच म्हणतात ना, मी संसारी आहे. पण संस्कृतमध्ये असा अर्थ नाही. ज्याचं संसरण होत आहे ना एका जन्मापासून दुसऱ्या जन्मामध्ये त्याला म्हणतात संसार. तर संसारस्य अत्यंत उपरम लक्षणम झालं. यालाच आमचे स्वामीजी म्हणायचे परमानंदाची प्राप्ती आणि कारणसहित दुःखाची निवृत्ती. हे खूप ऐकलंय गीतेमध्ये कसं ज्ञान दिलेलं आहे. तर म्हणे यांनी दोन काम होणार, परमानंदस्य प्राप्ती, तेच मी सांगितलं परमकल्याण, आणि त्याचबरोबर असं नाही की इकडे आनंदही मिळत आहे आणि दुःखही मिळत आहे. नो, अनेक असे औषधं असतात म्हणे तुमचं हे तर ठीक होईल आहे पण जरा एसिडिटी होईल, म्हणून एसिडिटीसाठी पण दुसरी गोळी, मग त्याचे आणखीन काहीतरी इफेक्ट असतात. डॉक्टर लोक सगळे सांगत नाही बरं, कारण म्हणतो घाबरून राहिले तो पेशंट. तर आपल्याला असं औषध पाहिजे ज्याच्यामध्ये दुसरे काही दुष्परिणाम होणार नाही. तर ज्ञान एक असा उपाय आहे, सगळ्याची तोड आहे, सगळ्याचा उपचार आहे. गीतेमध्ये तेच ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून ते शंकराचार्य म्हणतात तच्च सर्व कर्म संन्यास पूर्वकात आत्मज्ञान निष्ठा रूपात धर्मात भवती. म्हणे या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा मिळतील? परमानंद प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती आत्मज्ञानाने. आणि इथे या गीतेमध्ये अर्जुनाला देवानी काय आत्मज्ञानच दिले, त्यामुळे हे दोन्ही प्रयोजन काय झालेले त्याला प्राप्त झाले. कळतंय का? कठीण तर नाही होत आहे, थोडं कठीण सुद्धा ऐकलं पाहिजे, सोपं सोपं तर खूप ऐकतो. तर परत मी सांगतो, भगवद्गीतेवर शंकराचार्यांनी भाष्य केलं. का केलं? तर म्हणे वेगवेगळे विरुद्ध अर्थ होते. त्यांना विचारलं गीतेचं प्रयोजन काय आहे, तर म्हणे परमकल्याणाची प्राप्ती होणार आहे आणि दुःखाची निवृत्ती. हे दोन्ही कसं होईल आहे, कशामुळे होईल आहे? म्हणे आत्मज्ञान इथे दिलं आहे त्यामुळे. अच्छा, आणि इथे शंकराचार्यजी या गीतेला शास्त्र म्हणून संबोधित करतात. शास्त्र आहे, सामान्य पुस्तक नाही आहे, नुसते श्लोक नाही आहे, शास्त्र आहे. शास्त्र शब्दाचा अर्थ असतो शासनात्रायते इति शास्त्र. शासनात राहते, ज्याच्या शासनेमध्ये राहण्याने आपलं रक्षण होतं, ज्याच्या अधीन राहण्याने आपलं काय होतं रक्षण होतं, त्याला म्हणतात शास्त्र. तर इथे शासन केलेलं आहे, हे कर हे नको करू, असा विचार कर असा विचार करू नको, आहे की नाही? तर जर भगवंतानी जे काही सांगितलं ते जर आपण नीट त्याचं पालन केलं रक्षण होणार आहे 100%. म्हणून इथे शास्त्र म्हटलं आहे. अच्छा, आता या भगवद्गीतेचं एक आणखी नाव आहे, त्याला म्हणतात प्रस्थान. एक शब्द काय? प्रस्थान. प्रस्थानामध्ये तीन ग्रंथ येतात, प्रस्थानत्रयी त्याला म्हणतात, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र. याला म्हणतात प्रस्थानत्रयी, उपनिषद, गीता आणखी ब्रह्मसूत्र.
अच्छा, प्रस्थान शब्दाचा अर्थ काय? सामान्यतः आपण अर्थ काय घेतो? केव्हा प्रस्थान आहे? 2 दिवस झाले, आता प्रस्थान केव्हा आहे? तर तो अर्थ नाही आहे, तो अर्थ मुळीच नाही आहे. अरे, संस्कृत शब्द आहे प्रस्थीयते अनेन इति प्रस्थान, ज्याच्याद्वारे मी परमात्म्यामध्ये स्थित होतो. काय स्थित होतो? स्थियते अनेन, ज्याच्याद्वारे मी परमात्म्याशी एकरूप होऊन जातो त्याला म्हणतात प्रस्थान. हे सगळं जरा समजलं पाहिजे, याच्यात मजा येईल तुम्हाला. अजून तर उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तिघांचा जर अभ्यास आपण केला तर परमात्म्यामध्ये आपली स्थिती होते. आज आपली स्थिती कुठे? शरीरामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये आहे. प्रस्थान याला म्हणतात. ठीक आहे. आता या भगवद्गीतेचं उगम कुठे आहे? कुठे ही प्राप्त होत असते? तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, नवीन नाही, महाभारतामध्ये भगवद्गीता प्राप्त होते. भगवद्गीता महाभारताचा भाग आहे, माहीत आहे ना सगळ्यांना? महाभारताचा, रामायणाचा नाही आहे. कोणाला काही माहीतच नाही असे असे लोक आहे. शाळेमध्ये ते विचारलं त्या शिक्षकांनी त्या मुलाला, आणि त्या दिवशी तिथे इन्स्पेक्टरही आले होते. ते एक साधा प्रश्न विचारला की शिवधनुष्य कोणी तोडलं आहे? गोष्ट माहिती आहे का? शिवधनुष्य कोणी तोडलं? हां, तर त्या मुलाला विचारलं, सगळ्यांना, सगळे घाबरले. एकाला मी नाही तोडलं, मी. तर त्याचे इन्स्पेक्टरला काय म्हणतात? इन्स्पेक्टर म्हणतात ना जे परीक्षेची तपासणी घ्यायला येतात शाळेची. त्यांनी रागवलं, त्या मुलाला रागवलं नाही, शिक्षकाला. अरे म्हणे, हे तुम्ही काय शिकवलंय मुलाला? एवढं सोपं प्रश्न येत नाही. आता तो शिक्षक काय म्हणतो? चला आपण ते नंतर विचार करू. त्याची किंमत किती होती? शाळेकडे पैसा आहे, ते धनुष्य आम्ही प्रधान म्हणू शकतो. त्यालाही माहीत नाही. घरी जाऊन तो आपल्या बायकोला विचारतो की शिव धनुष्य कोणी तोडलं, तर ती बायको काय म्हणते? अरे, महाभारताचं पुस्तक आहे ना, पाहून घ्या त्याच्यामध्ये. आता हे माहीत नाही की रामायणाचा सगळ्यांना. तर म्हणून महाभारतामध्ये भगवद्गीता प्राप्त होते. महाभारतामध्ये 18 अध्याय आहे, त्याला पर्व म्हणतात. आणि त्याच्यामध्ये भीष्म पर्व आहे, उद्योग पर्व, शांती पर्व वगैरे वगैरे त्याचे नावं आहे. तर भीष्म पर्वामध्ये 25व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत जे 18 अध्याय आहे ना, त्याला गीता म्हटलेली आहे. कळलं का? परत सांगतो, महाभारत आहे, मग त्याच्यामध्ये भीष्म पर्व आहे. भीष्म पर्वामध्ये 25वा जो अध्याय आहे तिथून सुरुवात आहे. धृतराष्ट्र उवाच, आणि त्या 25व्या अध्यायापासून 18 जोडा, किती होतील? 42. हे जे 18 अध्याय, याला आपण काय म्हणतो? भगवद्गीता. आता गीतेची सुरुवात कशी काय झाली? तर गीता जर तुम्हाला समजायची असेल तर त्याची पार्श्वभूमी म्हणजे महाभारत. कौरव पांडवांची गोष्ट तुम्हाला थोडक्यात माहीत असायला पाहिजे. कौरव पांडवांमध्ये युद्ध ठरलं, म्हणजे अटळ झालं. सगळ्या लोकांनी प्रयत्न केला की युद्ध टळेल तर बरं होईल. युधिष्ठिराने प्रयत्न केला, स्वतः कृष्णाने प्रयत्न केला. वेगवेगळ्या पद्धतीने दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही तयारच नाही. त्यांनी काय सांगितलं? सुच्याग्रमण दास्यामी, मी पांडवांना सुईच्या टोकावर एवढी जेवढी भूमी येऊ शकते
तेवढी सुद्धा नाही झाली, हट्ट झाला. म्हणजे जर पाहिजे असेल तर काय करा, युद्ध म्हणजे अभूत युद्ध ठरलं तर मग कुरुक्षेत्रामध्ये दोन्ही सैन्य जमा झालेलं आहे, एकीकडे कौरव एकीकडे पांडव. आणि कृष्ण कुठे आहे तर म्हणे पांडवाकडे, रथ हा केशवा माधवा तुझ्या नामातरी गोडा गोडवा. त्याच्यामध्ये काय येतं गावं लागेल गाऊन कौरवांना पळविलं रथ. काय पूर्ण ओळख काय, वीर धनुर्धर पार्थासाठी रथ हा पुण्य तीच ओळखलं पाहिजे पळविली. तर सारथी झाला कृष्ण. आता ती गोष्ट सुद्धा तुम्हाला माहीतच असेल, दुर्योधन अर्जुन दोघ जण गेले. आता दुर्योधना कृष्णाने अर्जुनाला आधी पाहिलं म्हणजे तुम्ही दोघं आले आहे आला आहात, पण आता मी आधी कोणाला पाहिलं अर्जुन, आणि अर्जुन दुर्योधनापेक्षा लहान आहे तर म्हणे याचा अधिकार आधी तू आधी मान. अर्जुना अच्छा त्यांनी काय सांगितलं, दोन ऑप्शन आहे, एकीकडे मी राहीन पण शस्त्र घेणार नाही, दुसरीकडे माझी 11 अक्षौहिणी सेना नारायणी सेना. पण बा अर्जुनाला भगवंताचा महिमा माहीत होता, तो म्हणाला की एक ही सप्पे भारी सत्याचा, एक जर कृष्ण असेल तर बस कृष्णाला निवडलं. दुर्योधनाला फारच आनंद झाला, थोडा अरे हा कृष्ण काय करेल, शस्त्रसुद्धा उचलणार नाही आणि युद्धभूमीमध्ये असा निशस्त्र राहून काय, बरं झालं त्यांनी कृष्णालाची निवड केली, मला ते सैन्य. आता हे असं झालं, गुरुजींची छान म्हणतात जसं एक रेलगाडी असते की नाही, ट्रेन, ट्रेनमध्ये एक असतो इंजन दुसरा काय डब्बा, तर दुर्योधनाला सगळे डबे मिळाले आणि अर्जुनाला इंजन मिळालं. इंजनाशिवाय डबे काय कामाचे. तर आता असा हा म्हणजे विभाजन दुवा. आता ही गीता कोणी सांगितली तशी तर कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण इथे सुरुवात कुठून होते, धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्रांनी प्रश्न केला आहे आणि सांगितली कोणी गीता, गीता नाही युद्धाचं वर्णन त्याला म्हणून संजय, म्हणून संजय उवाच. आता जेव्हा युद्ध होणारच हे ठरलं तेव्हा महर्षी वेदव्यासांनी धृतराष्ट्राला विचारलं की तुला युद्ध पाहायचं आहे का, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे मी ते देऊ शकतो. धृतराष्ट्र म्हणाला नको मला, कारण याच्यामध्ये काय संवाद होईल, मरतील आणि सगळे माझेच लोक आहे, माझे मुलं आहे, सगळे नातेवाईक आहे, ते मला नको, पण हां मी ऐकू इच्छित आहे. तर संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि वेदव्यास म्हणजे काही सामान्य ऋषी नाही आहे, त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे म्हणून महर्षी वेदव्यासांना म्हटलेलं आहे ब्रह्मा विष्णू शंकर तिघांचे ते अवतार, तिघांचा अंश आहे म्हणून एक प्रसिद्ध श्लोक आहे, अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर अपरो हरी अभाल लोचन शंभू भगवान बादरायण. काय सुंदर श्लोक, म्हणे चार मुख ज्याला नाही आहे पण तो ब्रह्मा आहे. ब्रह्माकडे किती आहे, चतुर्मुख, अचतुर्वदनो ब्रह्मा. ब्रह्माची जेवढी शक्ती आहे ब्रह्मदेवाची त्याच्यामध्ये, आणखीन द्विबाहू अपरो हरी, विष्णू चतुर्भुज आहे तर व्यास दोनच भुजांचे, पण म्हणे हे दुसरे विष्णू आहे, विष्णूंचाच अवतार. आणि अभाल लोचन शंभू, त्यांच्याकडे तिसरा नेत्र नाही आहे पण तरी शंकराची शक्ती त्यांच्यामध्ये,
तर ब्रह्मा विष्णू महेश जे लक्षण सांगितले ते तर दिसत नाही त्यांच्यामध्ये. चार मुख नाही आहे, चार भुजा नाही आहे, पण सगळ्यांचं एक सम्मिलित रूप, सामूहिक रूप बादरायण महर्षी वेदव्यास. म्हणून महर्षी वेदव्यासांचा जो श्लोक आहे आपण म्हणतो ना, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, विशाल. एक लाख श्लोक त्यांनी लिहिले महाभारतामध्ये, किती बुद्धी पाहिजे. तर असे वेदव्यासांनी संजयाला काय दिव्यदृष्टी, आणि मग संजयनी सगळं वर्णन सांगितलं. अच्छा, आता या दृष्टीमध्ये काय होतं, त्याला फक्त हेच हे दिसत नव्हतं की कोण कोणाबरोबर युद्ध करत आहे, एवढंच नाही तर त्यांच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा त्याला दिसत. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे, आपण ते पाहू. दुर्योधनाच्या मनात काय तर, अर्जुनाच्या मनामध्ये काय गोंधळ चाललं ते सुद्धा त्यांनी सगळं काही सांगितलं. अच्छा, संजय म्हणजे कसा आहे, सम्यक जय, इंद्रियांवर ज्याचा काय विजय. पहा, दिव्य दृष्टी घेण्यासाठी सुद्धा एक पात्रता पाहिजे की नाही, योग्यता पाहिजे. तर त्याची निवड केली वेदव्यास, म्हणजे तू धृतराष्ट्राला सरस सांग, तू योग्य. आता इथे धृतराष्ट्र वाच, इथून गीतेची सुरुवात आहे. तर झालं असं की युद्धाची सुरुवात झाली, 10व्या दिवशी भीष्म पितामह पडले. 18 दिवस पूर्ण युद्ध झाले. 10व्या दिवशी संजय युद्धभूमीवरून येतो धृतराष्ट्राकडे, आणि तो ही बातमी देतो की भीष्म पडले आहे. तेव्हा धृतराष्ट्र विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवस, मामका पांडवाशैव किम अपूर्वत समवे. हा मुद्दा जरा तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्या दिवसापासून रनिंग कॉमेंट्री केली असं नाही, 10व्या दिवशी जेव्हा भीष्म पडले तेव्हा संजय आला आणि त्यांनी ही सूचना दिली. मग धृतराष्ट्र विचारतो की मला आता तू सुरुवातीपासून सांग की काय काय तिथे झालं. तर संजय वर्णन पहिल्या दिवसापासून करतोय, पण कोणत्या दिवशी करतोय तो, 10व्या दिवशी. हे लक्षात ठेव, जेव्हा तुम्ही मूळ महाभारत वाचाल तेव्हा तुम्हाला हे दिसेल. तर आता आपण इथे सुरुवात करू. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्रौवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, मामका पाण्डवाश्चैव किमकूर्वत संजय. परत एकदा धृतराष्ट्रोवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, मामका पाण्डवाश्चैव किमकूर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र म्हणाला. आता धृतराष्ट्र कोण आहे ते तुम्हाला महाभारत माहीतच आहे, पंडू, विदुर आणि धृतराष्ट्र हे तिन्ही भाऊ होते. धृतराष्ट्र अंधळ आहे, आणि जो अंध आहे तो राज शासन करू शकत नाही, जो अपंग आहे तो शासन करू शकत नाही, कारण की त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल, परस्वाधीन होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, काय होईल, सगळं निर्णय तोच करेल दुसरा, तोच खरोखर शासक होईल.
म्हणून धृतराष्ट्राला त्या गादीवर बसवलं. कोणाला बसवलं? पांडू. आणि मग पांडू गेल्यावर मग युधिष्ठिर. आता दुर्योधनाच्या मनामध्ये नेहमी ही एक भावना आहे की खरा राजा मी आहे, मला ते पद मिळायला पाहिजे होतं. आणि म्हणून काय लहानपणापासून त्या युधिष्ठिराविषयी पांडवाविषयी मनामध्ये द्वेष, म्हणून तो भरपूर प्रयत्न करतो या सगळ्यांना मारण्यासाठी. आणि महाभारत तुम्ही वाचा काय काय त्यांनी केलं. विषाचे लाडू खाऊ घातले, लाक्षाग्रह त्याच्यामध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. परत सगळं पूर्ण महाभारत आहे. अच्छा, आता हा जो धृतराष्ट्र आहे याला खरं म्हणजे माहीत आहे की खरं काय पांडव सगळे चांगले आहे, पण तरी काय पुत्र मोहापोटी परत परत तो कोणाची बाजू होतो? दुर्योधन. महाभारतात छान वर्णन आहे, विदुर येऊन त्याला समजवतो की नीती अशी आहे, हे आहे, असं आहे. विदुरासमोर तो म्हणतो हो बरोबर आहे तुम्ही जे म्हणत आहात हे सगळं. आणि थोड्या वेळानंतर कोण येतो? मग दुर्योधन. शकुनी याला म्हणतात चांडाळ चौकडी आहे. कर्ण, दुर्योधन, दुःशासन, शकुनी झाले का हे चार आहेत. हे काही त्याला काही वेगळं समजतं? मग तो म्हणतो हो तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर. असा हा धृतराष्ट्र बाहेरून अंध आहे आणि बुद्धीच्या हद्दीने सुद्धा अंध आहे. अच्छा, धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ काय आहे? धृतम राष्ट्र येन स धृतराष्ट्र. ज्यांनी राष्ट्राला म्हणजे खुर्चीला धरून ठेवलं, खुर्ची सोडत नाही, धृतम राष्ट्र. आणि इथे खुर्चीचा अर्थ सगळं तुम्ही घ्या, संसार, संसाराला जो धरून ठेवतो, माझं माझं माझं. आपण सुद्धा एका दृष्टीने धृतराष्ट्रच आहोत स्वामीजी. पहिल्या दिवशीच तुम्ही असं बोलत आपण जे धरून ठेवतो, जसं एक बल्ब असतो की नाही, बल्ब काय म्हणतात होल्डर, होल्डर त्या बल्बला धरून ठेवतो त्यामुळे पडत नाही. अच्छा, गंमत अशी आहे संसाराने आपल्याला धरलेलं नाही आहे, आपण त्या संसाराला धरून ठेवलेलं आहे. संसार कधीच म्हणत नाही की मी तुझा मी तुझा, आपणच त्याच्यावर. समर्थ रामदास स्वामींची गोष्ट आहे ना, रामदास स्वामी म्हणाले की अरे तू सत्संग कर, प्रवचनाला ये, रोज येत जा इथे. तो काय म्हणतो? संसाराने मला बांधलेलं आहे, संसाराने असं घट्ट मला धरलं आहे की मी येऊ नाही शकत. आता एक दिवस तो आला आणि त्यांनी काय पाहिलं, समर्थ रामदास स्वामीचं खांबाला असं खांबाला घट्ट असं धरून आणि काय म्हणत आहे, सोडा मला, सोडवा सोडवा, कोणी आहे का इथे? आता ती व्यक्ती आली ती हसू लागली, अरे म्हणे तुम्ही धरलेले आहे, म्हणे म्हणजे तुझ्यासाठीच मी सांगते, संसार आणि काही धरले तूच त्याला घट्ट. धृतराष्ट्र म्हणजे तर तो आसक्त आहे, ठीक आहे, आसक्त. अशा या धृतराष्ट्राने विचारलं, काय विचारलं? म्हणे काय केलं किम अकुर्वात, कोणी काय केलं? तर म्हणे मामका पांडवाश्चे, माझ्या मुलांनी आणखी पांडवांच्या जे पांडूचे मुलं पांडव त्यांनी काय केलं. अच्छा, कुठे ही घटना घडली? म्हणे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हे दोन्ही सैन्य कुठे एकत्र झालेलं आहे? तर म्हणे एक जागा आहे त्याचं नाव आहे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र हरियाणामध्ये आहे, दिल्लीच्या जवळ अंबालापासून काही किलोमीटर. आजही त्याचं नाव कुरुक्षेत्रच आहे. आणि हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र आहे, लक्षात ठेवा, धर्मस्थान आहे. कारण इथे कुरुनी तप केलंय कुरुराजांनी, म्हणून त्याचं नाव काय? धर्मक्षेत्र. सामान्य जागा असती पण जिथे काही तपश्चर्या वगैरे कोणी केलं असतं ती काय म्हणतात? ती धर्मक्षेत्र.
तर धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्रामध्ये तुम्ही जर भागवत ऐकलं तर त्याच्यामध्ये वर्णन येतं की एकदा खग्रास सूर्यग्रहण होतं, त्यावेळेस सगळे हे गोप गोपिका कृष्ण सगळे तिथे जमा झाले, तिथे वसुदेव देवकी सगळेजण आले होते. कृष्णाची भेट गोकुळानंतर त्या गोपिकांशी तिथेच झाली. फार सुंदर वर्णन आहे. त्या गोपिका कृष्णाच्या जेवढ्या राण्या आहे ना, त्या राण्यासुद्धा आलेल्या आहेत. किती होत्या त्या? 16,008. पण मुख्य ज्या 8 पट्ट राणी आहेत ना, कालिंदी, सत्या, लक्ष्मणा, भद्रा, सत्यवामा, रुक्मिणी, जांबवती, हां या मुख्य. तर ते फार छान. त्या गोपिका, गोपिकांना तर कधी पाहिलं नाही या राण्यांनी. त्या विचार लहानपणी हा कसा लोणी खातो, कसे चोरी करायचं सगळ्या सांग, कोड्या काय काय करतो. आणि त्या गोपिका यांना विचारत आहे आणि हा कृष्ण आता कसा राहतो, त्याचा व्यवहार कसा आहे, वागणूक कशी आहे. आणखी त्या गोपिका थोड्या नाराजही आहे, म्हणे वचन दिलं होतं यांनी की हा येईल परत, पण आला नाही त्यानंतर. फार सुंदर तो संवाद आहे. तर ती जी घटना घडलेली आहे ती त्या कुरुक्षेत्रामध्ये भागवतामध्ये वाचतो. आज सुद्धा जेव्हा सूर्यग्रहण वगैरे काही होतं असे विशिष्ट पर्व होतात, त्यावेळेस तिथे लोक स्नानासाठी जातात. तर कुरुक्षेत्र आहे आणि धर्मक्षेत्र आहे. तर धर्मक्षेत्राचा एक साधारण अर्थ काय आहे की जिथे धर्म झालेला आहे. दुसरं इथे असं म्हणतात की या क्षेत्रामध्ये जर तुम्ही युद्ध करता करता मरण पावला तर तुमची मुक्ती होते, असा त्या महिमा, त्या क्षेत्राचा काय महिमा आहे. म्हणून भगवंतानी ती जागा निवडली, धर्मक्षेत्र. अच्छा, हे धर्मक्षेत्र काय आहे तर म्हणे कुरुक्षेत्र. दोन्ही जुळलेले शब्द. ते कुरुक्षेत्राचं विशेषण काय झालं धर्मक्षेत्र? आता थोडा आणखीन सखोल अर्थ, सुंदर अर्थ आहे. आपल्यासाठी धर्मक्षेत्र म्हणजे काय? तर म्हणे जी आपली कर्मभूमी आहे ना, तेच आपल्यासाठी काय कुरुक्षेत्र आहे आणि तेच धर्मक्षेत्र. एक कोणी जर गृहिणी असेल तर स्वयंपाकघरच तिच्यासाठी काय कुरुक्षेत्र आहे, धर्म धर्माप्रमाणे तिने स्वयंपाक केला. जो ऑफिसमध्ये जाणार आहे त्यासाठी तेच काय आहे कुरुक्षेत्र. कुरु म्हणजे काय? करणे. आपले कर्तव्य कर्म जिथे मी करत आहे त्याला आपण काय म्हणू? कुरुक्षेत्र. आणि जर ते मी धर्माप्रमाणे केलं तर मग धर्मक्षेत्र. नुसतं काम मी करत आहे त्याला धर्मक्षेत्र नाही म्हणत, कुरुक्षेत्र म्हणू शकतो. तर वेगवेगळे ठिकाण आहे, जागा आहे, जिथे ज्याचं जे कर्तव्य जे कोणी करत आहे ते काय झालं? कुरुक्षेत्र. पण धर्मक्षेत्र हे जर विशेषण आहे तर जे मी कर्तव्य करत आहे ते आधार्मिक नसायला पाहिजे, हे इथे सांगितलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कर्तव्य करण्याचं जे क्षेत्र आहे, जी जागा आहे. अच्छा, तिसरा एक याचा अर्थ काय? हे जे शरीर आहे ना, शरीर सुद्धा धर्मक्षेत्र आहे आणि हे सुद्धा कुरुक्षेत्र. सगळं आपण कशाने करतो? शरीरानेच. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. ठीक आहे, तर हे शरीर काय आहे? साधन आहे कर्म करण्याचं. शरीरमात्य खलु धर्म साधनम. सगळं धर्म कर्म मी कशाने करत आहे? या शरीराने. तर आता इथे परत काय सांकेतिक अर्थ आहे की या शरीराने फक्त अधर्म करू नका, धर्म करा. आणि धर्म शब्दाचा व्यापक अर्थ आहे, आता तो आपण पाहू पुढे. धर्म म्हणजे ज्याच्याद्वारे लोक जुळतात त्याला म्हणतात धर्म. धारणा धर्म इत्याहू. भीष्म पितामहाने महाभारतामध्ये
धर्माची परिभाषा केली, ज्याच्याद्वारे इंटिग्रेशन सगळे बरोबर आपसामध्ये प्रेमाने राहतात त्याला म्हणतात धर्म. तर ती तो विचार, ती भावना, ते कर्म ज्याच्यामुळे सगळे लोक जुळतात त्याला काय म्हणून म्हणतात धर्म. तर आपल्या शरीराने असं काही झालं पाहिजे की हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन पूर्ण झालं. तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, अच्छा आपल्या आश्रमामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे एक आणखीन क्षेत्र असतं, अन्नक्षेत्र. धर्मक्षेत्रे अन्नक्षेत्र, पण इथे काय कुरुक्षेत्र. तर या कुरुक्षेत्रामध्ये काय झालं, समवेता, समवेता म्हणजे एकत्र झाले. कोण? युयुत्सव. युयुत्सु कोणाला म्हणतात, तर म्हणजे युद्ध करण्याची इच्छा ज्याच्यामध्ये आहे. आता लक्षात ठेवा, खरी युद्ध करण्याची इच्छा कौरवांमध्ये होती, पांडवांमध्ये युद्ध करण्याची इच्छा नव्हती, जबरदस्ती त्यांच्यामध्ये ती इच्छा टाकण्यात थोपवली ना इच्छा ती. त्यांनी तर भरपूर प्रयत्न केले. अच्छा गंमत अशी झाली की युद्ध करण्याची ज्यांची इच्छा आहे ते हारले आणि शांतीची प्राप्ती जी ना ते जिंकले. शेवटी धर्माचाच विजय होतो, धर्मो रक्षती रक्षिता. तर युयुत्सु म्हणजे युद्ध करण्याची ज्यांची इच्छा आहे. आता जेव्हा युद्ध ठरलं तेव्हा मग काय झालं, पांडवांनी सुद्धा खूप तयारी केली. जेव्हा 12 वर्षामध्ये ते जंगलामध्ये होते वनवासामध्ये, त्यांनी भरपूर अस्त्रशस्त्र गोळा केले, म्हणे आता युद्ध करायचंच आहे पुढे. पण खरी त्यांची इच्छा नव्हती. तर असे हे युद्धाचे इच्छुक हे दोघं जण आलेले आहेत. अच्छा हे दोन कोण आहे, मामका पांडवाश्चैव. आता इथे धृतराष्ट्र काय म्हणतो, माझे जे मुलं आहे. आता पहा, जर एक कुटुंब असेल एकत्र कुटुंब, त्याच्यावर जर 3 जण भाऊ असतील, तर जो मोठा भाऊ आहे तो जनरली काय म्हणतो, जर आपसात प्रेम असेल तर लहान भावाचा जो मुलगा आहे तो सुद्धा काय माझाच आहे, असा भेद करत नाही की माझा हा आणि तो तुझा आहे. पण आता इथे भेद स्पष्ट आहे. धृतराष्ट्र काय म्हणतोय, दुर्योधन वगैरे माझे आहे, बाकी ते पांडूचे. म्हणजे मामका शब्दाने काय कळत, आसक्ती मोह माझे आहे, भेदबुद्धी आहे त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं ना विवेक नाही त्याच्यामध्ये. तर मामका माझे जे मुलं आहे, आणखीन पांडूचे मुलं आहे. आणि जर मम भाव आहे, याला गीतेमध्ये रामायणामध्ये म्हटलेलं आहे, ममता तरुण तमी अंधियारी. ममता म्हणजे एक रात्र आहे, मोह रात्र आहे. आणि रात्री घुबड जे आहे ना ते जागे राहतात. त्यामुळे राग द्वेष उलूक आसक्ती झाली की माझं तुझं लाईक डिसलाईक येतं ना, आवड निवड हे सगळं होतं. म्हणजे सगळे द्वंद्व भांडणं वाद हे सगळे येतात. तर मामका पांडव किम कुर्वत किम अकुर्वत हे जरा तू मला सांग. कोणी विचारलं हे धृतराष्ट्र, कोणाला, संजयाला. आता संजयाने सांगितलं उद्या आम्ही सांगेन 5:30 वाजता, ठीक आहे ना. आता इथे पुढे वर्णन फार सोयीक आहे. संजय वर्णन करतो, अर्जुनाचं वर्णन करतो आणि दुर्योधनाचं, दोघांनी काय केलं आणि दोघांच्या मनामध्ये काय चालू आहे, फार सुरेख वर्णन आहे. अर्जुन जो आहे ना तो दैवी प्रकृतीचा प्रतिनिधी, दैवी गुण, तर त्याचे बोल कसे आहे ते तुम्हाला दिसते. आणि दुर्योधन आसुरी प्रकृतीचा प्रतिनिधी आहे, तो कसा विचार करतोय ते कळेल. असं म्हणतात ना, फळाला पाहून आपण झाडाला ओळखतो, त्याचप्रमाणे बोलाला पाहून माणसाचं मन कसं आहे ते ओळखतो. आता इथे ते वर्णन संजय करतो. श्लोक आपण वाचू. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं
व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। दृष्ट्वा संजय म्हणतो दुर्योधनाने पाहिलं अनेकम व्यूढं दुर्योधनस्त ही जी सेना उभी आहे ना त्या सेनाकडे तो पाहतो आणि मग तो द्रोणाचार्यांकडे जातो। आचार्य उपसंगम्य राजा वचनम अब्रवी ते आपण उद्या पाहू। खरं म्हणजे कौरव पांडवांची जी लढाई आहे ती आपल्यामधली लढाई आहे म्हणून याला असं गोष्टीच्या दृष्टीने तर ठीकच आहे पण आपल्या मनामध्ये जे युद्ध चालू आहे आणि याच्यामध्ये प्रयत्न असा झाला पाहिजे की पांडवांचा विजय झाला पाहिजे ना सद्गुणांचा विजय झाला पाहिजे तो कसा आपण मिळवू शकतो तीच कला या गीतेमध्ये भगवंतानी सांगितली।